सुषमा अंधारे काय चीज आहेत, कोठून आल्या, सविस्तरपणे मांडणार सुषमा अंधारे यांचे विभक्त पती ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांचा इशारा. ठाकरे गटाची धगधगती मशाल म्हणून सुषमा अंधारे यांनी अल्पावधीतच आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. सुषमा अंधारे या काही दिवसांपासून त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती ॲडव्होकेट वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील प्रवेशानंतर वैजनाथ वाघमारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आमच्या नात्याला खरा तडा गेल्याचं म्हटलंय. सुषमा अंधारेंनी एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने त्रास दिल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. त्यामुळे मी त्यांच्या गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे आणि या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे काय चीज आहेत, कोठून आल्या, काय झालं, कोणी आणलं हे सगळं सविस्तरपणे मांडणार आहे असा इशारा वाघमारे यांनी दिला होता. तर यानंतर तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय असं भावनिक पत्र सुषमा अंधारे यांनी आपल्या लेखीसाठी सोशल मीडियावरती व्हायरल केलंय. या सर्व प्रकरणावरून आपल्या लेखीसाठी भावना व्यक्त करताना त्या म्हटल्यात, बाळा, तुझ्यासाठी तुझ्या आईने जुन्या माळवाटेने जायचं नाकारलंय आणि नवीन पायवाट घडवायची ठरवली आहे. यात बऱ्याचदा पाय रक्तळणार आहेत 72, पण तुझ्या आईने या बलाढ्य साम्राज्याशी लढायचं ठरवलंय असं म्हणत सुषमा अंधारे यांनी त्यांच्या लेकीसोबतचा फोटो शेअर केला होता. यात सुषमा अंधारे यांचे बंधू प्राध्यापक शिवराज बांगर पाटील यांनी भाची कबीरासाठी पत्र लिहिलंय. सुषमा अंधारे यांनी ही पोस्ट त्यांच्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे. काय म्हटलंय या पत्रात पाहूयात. प्रिय कबीरा सुषमा अंधारे हेच, बाळा, मी ना तुझ्या आईच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे ना तुझ्या आईचा, परंतु तुझी आई ज्या पद्धतीने एका नाकारलेल्या व्यवस्थेतून बाहेर पडून स्वतःचे व्यक्तिमत्व आणि अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे ही खरंच आम्हा भटक्या लेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी तुझ्या आईच्या अनेक भूमिका पाहिल्या, तिने कधीच आपल्या तत्वांसोबत तडजोड केलेली मला आजपर्यंत जाणवली नाही. ती शब्दात कुणाला सापडत नाही की CBI ED तिचं काही बिघडवू शकत नाही. बाबासाहेबांच्या विचाराची धकधकती मशाल घेऊन महाराष्ट्रातील राजकीय जळमट जाळण्यासाठी निघाली आहे. ज्या ज्या वेळेला आमच्यासारखे चळवळीतील लोक अडचणीत आले तेव्हा ती आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत आली आहे. आज तिच्यावर वैयक्तिक हल्ले करण्याची रणनीती आखली जात आहे. त्यांच्या भात्यामधले शेवटचे अस्त्र म्हणजे तुझा बाप हेच अस्त्र या व्यवस्थेने खूप लवकर तिच्यावरती वापरलंय. तुझ्या बापालाही आम्ही जवळून ओळखतो, त्याची राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक उंची आम्हाला माहिती आहे, परंतु केवळ सुषमा अंधारेचा पती म्हणून काल मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभा राहण्याचा त्यांना बहुमान मिळाला. तू एक विचार कर, आज जर तुझा बाप सुषमा अंधारेचा पती नसता आणि तो एखाद्या शेतामध्ये काम करणाऱ्या सामान्य बगणीचा पती असता तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने त्याला बोलावलं असतं का असा सवाल या पत्रामध्ये विचारण्यात आला आहे.